पडळकर के वादग्रस्त वक्तव्य पर रोहित पवार ने भारतीय जनता पार्टी पर आरोप लगाया था कि अजीत पवार पर टिप्पणी करने के लिए भाजपा छोटे नेताओं को आगे कर दिए, जिस पर जवाबी प्रतिक्रिया देते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा है कि भारतीय जनता पार्टी ने पूरे देश को बड़ा नेतृत्व दिया है, जहाँ किसी भी प्रकार का वंशवाद न होते हुए गरीब तबके के लोगों को बड़ा होने की संधि दी गई है। रोहित पवार कुछ भी बोलने से पहले सोचे और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के गिरेबान में झांक के देखे। भारतीय जनता पार्टी एकमेव पक्ष असा आहे ज्यांनी या देशामध्ये मोठं मोठं नेतृत्व दिलं आहे, अटलजी अडवाणी पासून मोदीजी पर्यंत जगाला साजेश नेतृत्व दिला, जगाला साजेश नेतृत्व दिलाय, आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीने फक्त घराणेशाही केली, राष्ट्रवादी काँग्रेसनी घराणेशाही केली, शरद पवारजींनी त्यांच्यापेक्षा मोठं कोणाला होऊ दिलं नाही। त्यांचा पक्ष हा सरदारांची फौज आहे, नेत्यांची फौज आहे, आमच्या पक्षामध्ये कार्यकर्ताच मोठा होऊ शकतो। माननीय मोदीजी सारखे नेते हे चहाच्या पांटेलावर चहाच्या ठेल्यावर काम करून देशाचे पंतप्रधान होऊ शकतात। माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता ज्याला कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही तो राज्याचा अध्यक्ष होऊ शकतो। नितीनजीचं उदाहरण घ्या, ते रस्त्यावर पेंटिंग करायचे, देवेंद्रजी रस्त्यावर पेंटिंग करायचे, आणि अटलजीने तर अशा खस्ता खाल्ल्या आहेत आणि अडवाणीजीने अशा खस्ता खाल्ल्या आहेत, ते देशाचे सर्वोच्च नेतृत्व आहे। आणि त्यामुळे रोहित पवारांना भाजपाबद्दल बोलण्याचा जरा त्याने विचार करून बोललं पाहिजे, आपल्या पक्षाचे संस्कार संस्कृती बघितली पाहिजे। तिथे आमदाराच्या पोटातनं आमदार आणि खासदारच्या पोटातनं खासदार तयार होतात, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे जो शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात आहे। त्यामुळे शरद पवार साहेबांनी कधीही कुटुंबाशिवाय कधी बाहेरच्या लोकांना मोठं होऊ दिलं नाही। काही लोक मोठे केले पण ते त्यांच्यापेक्षा मोठे होऊ दिले नाही। भाजपमध्ये नेता आपल्यापेक्षा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे या भावनेने काम करतं।